नमस्कार, मोनानेट विजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी रामजंजाळ. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. पक्षाने आदेश दिला तर औरंगाबाद किंवा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढवू. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. अब्दुल सत्तार यांच्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली चर्चा. सिल्लोड तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 25 फेब्रुवारीला मतदान तर 26 फेब्रुवारीला होणार मतमोजणी. स्वस्त धान्य दुकानाचा 10 क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाताना फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावाजवळ वडोद बाजार पोलिसांनी पकडला. आणि जाफराबाद येथील पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम व माजी सैनिक रमेश पिठोरे यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न. पक्षाने आदेश दिला तर औरंगाबाद किंवा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढवू अशी माहिती काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली. पक्षाने आदेश दिला तर लोकसभा निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहे. औरंगाबाद जालना यापैकी कुठल्याही मतदारसंघात आपण लढण्यास इच्छुक आहोत, पण आपले प्राधान्य जालना लोकसभा मतदारसंघालाच असेल. भाजपाचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मैदानात उतरून त्यांना चकवा देण्याची म्हणजेच पराभूत करण्याची आपली इच्छा असल्याचं औरंगाबाद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी सोमवार रोजी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. मागील काही दिवसापूर्वी आमदार अब्दुल सत्तार यांनी जालना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या नावाचा पुढाकार घेत त्यांना निवडून आणण्यासाठी आपण त्यांना सहकार्य करू असं सांगितलं होतं. त्यानंतर जालना मतदारसंघात विविध कार्यक्रमानिमित्त नामदार खोतकर यांचे दौरे सुरू झाले आहेत. मात्र शनिवार रोजी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत आमदार सत्तार यांनी जालना मतदारसंघासाठी इच्छा व्यक्त केल्यानं ते नेमका कोणाला चकवा देतात याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार अब्दुल सत्तार व खासदार रावसाहेब दानवे यांच्या मैत्रीपूर्ण संबंधात तणावपूर्ण परिस्थिती उपलब्ध झाल्यानं कोण कोणाला चकवा देणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 25 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सिल्लोड तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आलाय. तालुक्यातील वसई जळकी, घटामरी, आसडी, बोरगाव, सारवणी, धावडा, चिंचवण, अंधारी, शिवना, धोत्रा या गावातील ग्रामपंचायतीच्या एका सदस्यासाठी आणि खातखेडा व पेंडगाव येथील ग्रामपंचायतीच्या 2 सदस्यांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली आहे. 5 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी 12 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी 15 फेब्रुवारी हा अखेरचा दिवस असून याच दिवशी दुपारी 3 वाजेनंतर उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 25 फेब्रुवारी रोजी या जागांसाठी मतदान घेण्यात येणार असून 26 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये विस्तार अधिकारी VP बोडखे, SL इंगळे, PB दौड आदींचा समावेश आहे. वृत्तप्रतिनिधी वृत्तदर्शन, सिल्लोड. स्वस्त धान्य दुकानाचा 10 क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाताना फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावाजवळ वडोद बाजार पोलिसांनी पकडून कारवाई केली. पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानाचा काळ्या बाजारात जाणाऱ्या 10 क्विंटल तांदूळासह रिक्षा शनिवारी रात्री फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावाबाहेर कमाणीजवळ 9:30 सुमाराला पकडला. आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय. बाबरा येथून शनिवारी रात्री स्वस्त धान्याचा तांदूळ काळ्या बाजारात जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर वडोद बाजार पोलिसांनी बाबरा गावाबाहेर खामगाव फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर कमाणीजवळ अपेरिक्षा MH 28 H 6903 ला अडवलं. त्यामध्ये 13 गोण्यात तांदूळ होता. सदर तांदूळ 10 क्विंटल असून बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत 20,000 रुपये. 60,000 रुपयाची रिक्षा असा 80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस नाईक वसंत तट्टू यांच्या फिर्यादीवरून आरोपी फारुख खा सांडुखा पठाण वय 22 वर्ष, अफरीद खा महमूद खा पठाण वय 19 वर्ष आणि रिक्षा चालकाविरुद्ध वडोद बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. वृत्तप्रतिनिधी बालाजी वाहटुळे, जीवरक टाकळी. जाफराबाद येथील पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये आयोजित विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम व माजी सैनिक रमेश पिठोरे यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. जालना जिल्ह्यातील जाफराबादमधील पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये आयोजित विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व सत्कार समारंभामध्ये
विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यात काय व कसे ध्येय निवडावं याविषयी मान्यवरांकडून त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं असून MPSC द्वारे राज्य उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक म्हणून निवड झालेले माजी सैनिक रमेश विठोरे यांचा जाफराबाद शहरवासीयांतर्फे नागरी सत्कारही करण्यात आला. माजी सैनिकांनी रिटायरमेंट नंतर MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा देऊन त्यामध्ये यश प्राप्ती करावी असं अत्यंत कमी उदाहरणे असताना शिक्षणाची आवड असल्यानेच जाफराबाद मधील रिटायर माजी सैनिक रमेश विठोरे यांनी स्पर्धा परीक्षेत सहभाग घेऊन यश पादाक्रांत करीत भारताची सुरक्षा केल्यानंतर आता प्रशासकीय सेवा ते करणार आहेत. जाफराबाद मध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्याची आणि देशाची सेवा करावी यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी जालन्याचे नवनियुक्त उपजिल्हाधिकारी श्री ढवळे, जालना पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदकुमार पाटील, तहसीलदार श्री वळवी, नगरपंचायत मुख्याधिकारी विद्या कदम व नवनियुक्त राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रमेश विठोरे आदी उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा देत मार्गदर्शन केलं. तत्पूर्वी माजी सैनिक रमेश विठोरे यांचा सपत्निक नागरी सत्कार झाला. सदर कार्यक्रमाला जाफराबाद तालुक्यातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, नागरिक आणि महिला भगिनींची उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी राहुल गवई, जाफराबाद. सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील जोगेश्वरी उच्च माध्यमिक विद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झालंय. सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील जोगेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन नुकतंच उत्साहात संपन्न झालं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक संतोष पांढरे हे होते. मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांना वाव मिळवण्यासाठी विविध गीतांवर नृत्य सादर केलं. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही नृत्य केलं. त्याचबरोबर लहान लहान विनोदी नाटिका, भारूड, गवळणी, कोळी गीते, लावण्या सादर केल्या. या कार्यक्रमामध्ये विशेष शहीद संदीप जाधव यांच्या स्मृती, त्यांची आठवण प्रत्येकाच्या हृदयात नेहमी राहावी म्हणून त्यांची देशप्रेमाची भावना समाजाला सांगण्याचा प्रयत्न, असे अनेक जवान भारत मातेच्या रक्षणार्थ आपल्या जीवाचं बलिदान देत असतात, त्यांना आपल्या परिवारापेक्षा देश महत्वाचा असतो असं जीवन नेहमी आपल्या लक्षात राहावं यावर आधारित विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. पाहूया या कार्यक्रमाचा काही भाग. दरम्यान या कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापक संतोष पांढरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. पाहूया ते काय म्हणाले. विविध उपक्रम राबवत असतो, त्यामध्ये आम्ही तालुका शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहे यावर्षी. त्यामध्ये शालेय विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहे त्यामध्ये जे विद्यार्थी खेळामध्ये किंवा ज्यांना खेळायची आवड आहे, ज्यांना क्रीडा क्षेत्राची आवड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष द्वारकाभाऊ पात्रीकर, पंचायत समिती सदस्यपती नारायण बडक, केंद्र प्रमुख काकाराव कळम, नर्मदाताई वाघ, अण्णासाहेब भडके, कौतिक बडक, दत्ता बडक, अर्जुन बडक, सोमनाथ बडक, अंबाराज बडक, भास्करराव बडक, भाऊसाहेब बडक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप सपकाळ, अमोल मेहर व भीमराज भाकरे यांनी केलं. वृत्त प्रतिनिधी पाराजी वाटुळे, जीवरक टाकळी. शेवटी पुन्हा एकदा ऐकण्याचा आजच्या ठळक घडामोडींवर. पक्षाने आदेश दिला तर औरंगाबाद किंवा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आपण निवडणूक लढवू. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. अब्दुल सत्तार यांच्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली चर्चा. सिल्लोड तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 25 फेब्रुवारीला मतदान तर 26 फेब्रुवारीला होणार मतमोजणी. स्वस्त धान्य दुकानाचा 10 क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाताना फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावाजवळ वडोद बाजार पोलिसांनी पकडला.
आणि जाफराबाद येथील पंचायत समितीच्या प्रांगणात आयोजित विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम व माजी सैनिक रमेश पिठोरे यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.